व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अख्या देशाला गर्व वाटावा अशी घटना 2 दिवसांपूर्वी घडली. देशातल्या 5 सगळ्यात श्रीमंत आणि यशस्वी बिझनेसमॅनच्या पंक्तीत या कंपनीच्या सीईओनं जागा पटकावली आहे आणि हे उत्तुंग यश त्यांनी मिळवलंय फक्त 1 वर्षाच्या कालावधीत. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या पोझिशनवर पोहोचण्याचं रहस्य नेमकं काय असावं? या माणसाच्या अभूतपूर्व यशाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर तो आला, त्यांनी पाहिलं, तो जिंकला. काही क्षणातच ती व्यक्ती आपल्या समोर येईल, त्यांच्या तोंडूनच त्यांची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. ही इज यंग, ही इज डॅशिंग, ही इज डायनॅमिक, ही इज समीर श्रॉफ. हार्डवर्क, प्रामाणिकपणा, लक, याबरोबर आणखीन काय महत्त्वाचं असेल तर तुमचा हेतू, युअर इंटेन्शन्स अँड फोकस. हो हो हो, थँक्यू व्हेरी मच. हो, मी सांगते त्याला. अगदी बरोबर आहे, तुमच्याच आशीर्वादामुळे. हो आंटी, तुम्हीच तर लहानाचं मोठं केलं ना त्याला. बरं, मी ठेवू आता. अहो, तुम्ही असे उभे का? या ना, प्लीज बसा. ठाकूर त्यांना बसायला तरी सांगायचं ना. नाही, मी म्हटलं त्यांना, पण प्लीज बसा ना. हो, सगळीकडे समीर श्रॉफच्याच नावाची चर्चा. हो, सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत समीरने. खरंय खरंय. कसं आहे, ह्या देशात नवीन होत आम्ही. नवीन शिपिंगचा बिझनेस, नवीन माणसं, नवीन शहर, सगळंच नवीन आणि अनोळखी आहे आमच्यासाठी. हो, पण आता हे घर तुमच्यासाठी नवीन किंवा अनोळखी नाहीये. खरं सांगू का, अशी माणसं, असं घर मिळायला भाग्य लागतं.
हे लग्न जर का झालं तर माझ्या मुलीने नशीबच काढलं असं मी म्हणेन. मुलगी मलाही पसंत आहे. हो पण समीर, माझं बोलणं झालंय त्याच्याशी. तो त्याच्या आईचं मन कधीच मोडणार नाही. मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा तो नक्कीच विचार करेल. सर, असं म्हणतात प्रत्येक यशामागे एक गुन्हा लपलेला असतो. तुमच्या यशामागे काय लपलंय? गुड क्वेश्चन. वेल, माझ्या यशामागे माझे दोन पार्टनर्स सहभागी आहेत, नेत्रा आणि जोसेफ. या दोघांच्या प्लॅनिंगमुळेच मी ह्या यशाच्या शिखरावर येऊन पोहोचलो आहे, आणि तेही इतक्या कमी वेळात. सर, लग्नाचं शिखर कधी चढताय? तुमचं लग्न झालेलं दिसत नाहीये. कसं ओळखलं? लग्नाचं शिखर म्हणालात म्हणून म्हटलं. अनुभवी असता तर लग्नाचा धोंडा गळ्यात कधी बांधून घेणार असं विचारलं असत. पण मला हा धोंडा गळ्यात बांधून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कारण माझा एक अफेअर तेजीत चालू आहे. माझ्या कामाबरोबर. आणि जोपर्यंत ते अफेअर तेजीत चालू आहे तोपर्यंत मला लग्नाचा विचार सुद्धा करता येणार नाही. सर सर, लास्ट वन. तुम्ही सोशल वर खूप करता, त्याबद्दल काही? ऍक्च्युली आम्ही एक्सक्यूज मी, आय हॅव टू टेक दिस कॉल. आय होप यू डोंट माइंड. नेत्रा प्लीज एक्सक्यूज मी. हॅलो एव्हरीबॉडी, आय एम सॉरी, मला खरं तर याबद्दल फार काही बोलता येणार नाही, कारण मला तशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत समीरकडनं. टेल मी सर. ओ रिअली? आमचे काही फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत, इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आहेत, इतक्यात काही डिस्क्लोज करता येणार नाही आहे. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. थँक्यू व्हेरी मच. नाव कॅन वी टेक यू लीव? कॉकटेल्स विल बी सर्व्ह फॉर यू. आणि हो, एक महत्वाची बातमी द्यायची आहे तुम्हाला. आय एम गेटिंग मॅरिड. मी लग्न करतो. कळेल 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 लवकरच. मी लग्नाच्या शिखरावर चढतोय. प्रत्येकाला हवा हवा असा धोंडा गळ्यात बांधून घेतोय. लाटपटले वक्षस्थले
पियानोवरती इतक्या सहजतेने फिरतायत की क्या बात आहे समीर. थँक्स, पण सध्या प्रॅक्टिसच होत नाही आहे. होईल होईल, तुमची प्रॅक्टिस पुन्हा एकदा सुरू होईल. मी समजलो नाही. अरे नेहाला सुद्धा म्युझिकची खूप आवड आहे. रिअली? हो. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे आपल्या आवडीनिवडी अगदीच जुळत आहेत, अगदी म्युझिकपासून ते फोटोग्राफीपर्यंत. कुणीतरी म्हटलंय ते खरंच आहे, लग्नही स्वर्गातच जुळतात, आपण फक्त योग्य वेळ साधायची असते. आणि समीर, ती वेळ तू साधलीस याचा मला खूप आनंद आहे. एक विचारायचं होतं तुम्हाला, इतक्या अचानक आणि घाईघाईने लग्नाला होकार कसा दिला? वेल, आय रिअली डोंट नो. ॲक्च्युली
त्या प्रेस मीटिंगमध्ये मला एक फोन आला आणि त्या क्लायंटनी सांगितलं की एशियातलं सगळ्यात मोठं ॲड कॅम्पेन ज्याच्यामागे मी बरेच दिवस होतो ती आपल्या कंपनीशी कोलॅबरेट करायचं ठरवलं आहे. आय वॉज ओव्हरवेल्म्ड आणि देन आय थॉट की नेहाला आईने पसंत केलेलंच आहे आणि तिचं इनडायरेक्टली माझ्या आयुष्यात असं येणं कदाचित लकी ठरलं असावं. मी तिथेच ठरवलं लग्न करायचं तर याच मुलीशी. परदेशात आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल ऐकलं खूप होतं, इकडे प्रत्यक्ष अनुभव घेतोय. मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय. समीरच्या वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय होता. दुर्दैवाने त्यांना व्यवसायात कर्ज झालं कारण काही लोकांनी विश्वासघात करून त्यांचे पैसे बुडवले. त्या धक्क्यातच ते गेले. ते कर्ज फेडण्यासाठी समीरनं शहर गाठलं आणि त्याच्या वडिलांनी जे जे गमावलं ते सगळं समीरनं परत मिळवलं. आणि मला दिलं. आणि आता ते सगळं नेहा मी तुझ्या स्वाधीन करणार आहे कारण त्यावर तुझा हक्क आहे. पण आई मी नेहा आता तू या घरची लक्ष्मी आहेस. बर समीर, तू नेहाला घेऊन आपल्या कुलदेवीला केव्हा जाणार आहेस? कोचीनहून आल्यावर. कोचीन? हो, उद्या पहाटे मी कोचीनला चाललो आहे. समीर, आज तुझं लग्न झालंय आणि तू उद्या? मला हे अजिबात पटलेलं नाहीये. आय नो आई, पण एक महत्वाचं डील फायनलाइज करायला जायचं, मला जावंच लागेल. तिथून आल्याबरोबर हवं तर लगेचच आम्ही देवीला जाऊ आणि तिथून परस्पर हनीमूनला. ते काही नाही, तू नेहाला सुद्धा तुझ्या सोबत कोचीनला घेऊन जा. आई तिकडे. एक्सक्यूज मी. नाही, मला माहिती आहे मी मध्ये बोलणं बरोबर नाही, पण जर का असं असेल तर आज नेहाला मी आमच्या घरी घेऊन जाऊ का? अर्थात जर का तुमची हरकत नसेल तर उद्या संध्याकाळपर्यंत नेहा परत तुमच्या घरी येईल. कसं आहे, रिकाम्या घराच्या भिंती मलाही खायला उठतील. अहो, पण आजच तुम्ही लगेच. ओ येस, वाय नॉट. ॲज इट इज मी उद्या पहाटे निघणार आहे, सो लेट अ गो. पण समीर, तिथून आल्याबरोबर. हो य, आल्याबरोबर आधी कुलदेवी आणि मग नेहा देवी. How are you? मस्त, तू कशी आहेस? बस गुड. अरे आई म्हणाले होत्या की तू घरी येणार आहेस म्हणून. मग तुझ्या सासूने तुझ्या खिदमतीसाठी पाठवले मला इथे. कम ऑन नित्रा, कम सिट प्लीज. काय घेणार आहेस, चहा कॉफी? छे, उलट मीच तुला विचारणार आहे. तुझ्याच घरी काय घेणार आहेस, चहा कॉफी? कुठे जाणार आहेस, कॅफे मध्ये, शॉपिंग मॉल मध्ये? कुठेही नाही, आता डिरेक्टली संध्याकाळी घरी जाणार आहे. यु नो नेत्रा, आय एम सो हॅपी. इन फॅक्ट आय फील सो लकी, मला असं घर, अशी माणसं मिळाली. मी सतत अशाच घराचं स्वप्न पाहत आली. नेहा, तुला एक प्रश्न विचारू, इफ यू डोंट माइंड? ऑफकोर्स, नो फॉर्मॅलिटीज, विचार ना. नाही म्हणजे, तुझे वडील परदेशात राहणारे, तुझं शिक्षण तिकडचं, तू लहानाची मोठी तिकडे झालीस, पण तिकडच्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम तुझ्यावर जाणवत नाही. स्ट्रेंज. नेत्रा, मला एक सांग. समीर हे एक अतिशय श्रीमंत आणि कर्तबगार पुरुष आहेत. खूप सक्सेसफुल आहेत,
पण मग त्यांच्यावर पैशाचा श्रीमंतीचा इतकासाही वाईट परिणाम झालेला नाही का? संस्कार नेत्रा, शेवटी ते महत्वाचे. ते आहेत म्हणूनच समीर सगळ्यांपेक्षा खूप वेगळे. दंडिकांनी जी किती पार्टीला जायचंय? जी मॅडम. अरे जल्दी तर आता आव करतो. अरे उभा राहू नाही. समीर, अरे अरे समीर, अरे समीर, बोल बोल बोल. अरे समीर, तू एकदम मला सरस टाइमला भेटला. अरे माझी गाडी बंद पडली आहे, मला किती पार्टीला जायचंय, तू मला सोडते का? व्हाट व्हाट? अरे ओपन द डोर. ये क्या कर रही है आप? क्या कर रहे? हां तू मला ओळखला नाही? मला ओळखला नाही काय? हू जारी वाला आंटी, जारी वाला, हू जारी वाला. लो. हां सुचे, सामने टैक्सी है, टैक्सी पकड़ के चले जाओ. भीख मांगने के और भी तरीके होते हैं, समझे? अरे ए शमीर, अरे शमीर, अरे शमीर, अरे शमीर, अरे सांभळ वाली बात. अरे आयो गांडो थई गयो. आंटी, ते गेले ते समीर सर होते ना? समीर सरच होता, समीरच होता. काय झालं? म्हणजे बघ ना, समीरच्या आईला एक साधी सरळ मुलगी सून म्हणून हवी असणं, तुझं तिकडे येणं, आईला पसंत पडणं, समीरने अचानक लग्नाला होकार देणं, हे सगळं विचित्र नाही वाटत तुला? आयुष्यात अशी बरीचशी नाती असतात विचित्र. बऱ्याचदा आपल्याला हवी हवीशी वाटणारी व्यक्ती आपली नसतेच, आणि जिच्याशी आपला अजिबात संबंध नसतो ती अचानक आपलीशी होते कायमची. यू हॅव युअर टर्स विथ बटर विदाउट बटर. जयश्री, जयश्री, जयश्री. अहो आंटी. आई आव तमे. कसे काय आलात तुम्ही? सांगते सांगते. ते 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 शाला मला मला 50 रुपयाची भीक देते. बेघर समजते मला? कोण? ते समीर. ते शाला पैसा आणि पोझिशन भेटल्यावरती भला भला माणूस बदलते. हे छोकर इतना जल्दी बदल जायगा पता नाही, था ड्रीम मध्ये सुद्धा वाटला नाही. हे बाबा खोदाई. आंटी मला समजेल असं बोलाल का? ते काय समजते काय स्वतःला? त्याला सांग जे माणूस वर जाते ना, वर वर आप आप, ते मग खाली पण येते डाऊन डाऊन. आंटी काय झालं? ए डिकली, तू ज्याच्या संगत लग्न केला ना ते एकदम क्रॅक छे, ते माणूस एकदम क्रॅक छे बाबा. अहो पण काय झालं काय नाही सांगाल तरी? नाही त्याने खबर नव्हती. आज मला ते समीर एकदम रस्त्यामध्ये दिसला, मला भिकारी समजला, बेघर समजला, 50 रुपये दिला मला. आज 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 टुडे टुडे. अहो पण असं कसं शक्य आहे? कारण समीर तर कोचिनला आहे. कोचिन? ते कोचिनला असेल पण मी ते आहे नी, मी त्याला बघितला डोळ्यांनी. ओ नाही आंटी, समीर खरंच कोचिनला आहे, तुम्हाला भास झाला असेल. ते काय असते भास काय असते? तू मला पागल समजला, मॅड समजते मला, मॅड समजते मला तू. समीर तो गांडो छे बाबा. हॅलो समीर, बोला. हो आता चाले. झालं तुमचं काम? कधी येत आहे? सकाळी. काही नाही हो, झारीवाला आंटी आल्या, तुमची तक्रार करतायत, म्हणतायत की आज त्यांनी तुम्हाला इथे एका सिग्नलवर पाहिलं. आय नो. Yeah, she is. Okay, you take care. Bye. झारीवाला आंटीच्या डोक्यावरती एवढा परिणाम झाला असेल वाटलं नव्हतं. वर असंही म्हणाले असतील मैं क्या पागलू, मैं क्या पागलू. हो एक्झॅक्टली असंच बोलल्या होत्या त्या. नाही, शी इज इम्पॉसिबल. पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा त्यांना भेटून क्लिअर का करत नाही? तुम्ही कुठे होतात, काय करत होतात? म्हणजे तुम्हालाही वाटत तुम्हीच होतो म्हणून? तसं वाटायला मी काय वेडा आहे का? जारीवाला आंटी सारखा.
ठाकूर सर, तुम्ही मोहनला घेऊन पुढे जा आणि मीटिंग चालू करा आणि क्लायंटला तसं कळवा. यस सर. हां, आय विल बी देअर. समीर, तुझी सगळी कामं पटापट आटपून घे. उद्या सकाळी तुम्हाला कुलदेवीला जायला निघायचंय. आई, माझ्या लक्षात आहे. तुम्ही दोघं एकदा का बाहेर गेलात की मी सुद्धा अष्टविनायकाच्या दर्शनाला जाणार आहे आणि नातू मागणार आहे त्याच्याकडे. वा, काय नेटवर्क आहे. तिकडे दर्शन आणि लगेच इकडे नातू. एक्सक्यूज मी, मी आलेच. लवकर या, आम्ही दोघे कारपाशी वाट बघतो. चला, मी निघतो. अजिबात नाही, जेवल्याशिवाय जायचं नाही. अहो पण. नाही, अजिबात नाही, जेवल्याशिवाय नाही जायचं. तुम्ही, मी सांगून ठेवलंय. ठीक आहे. इफ आय एम नॉट मिस्टेकन, तुमचं समीर सरांशी बोलणं झालंय, राईट? हो, आमचं फोनवर बोलणं झालंय त्यांच्याशी. आपल्या बऱ्याचशा गोष्टी फायनल झालेल्या आहेत. ओके, मी काही फिगर्स फायनलाइज करतो, तोपर्यंत यू जस्ट गो थ्रू द न्यू कॉन्ट्रॅक्ट. मोहन सर. सर. आणि तू रिसेप्शनवर जाऊन समीर सरांसाठी थांब. येस सर. वाओ, आपण कुठे आलोय? आपल्या ऑफिसला. व्हाट? ओ माय गॉड, आय डोंट बिलीव दिस. दिस इज सुपर्ब, ऑसम. समीर, व्हाट अ प्लेझंट सरप्राइज. का, काय झालं? पप्पांनी त्यांच्या बिझनेससाठी जे ऑफिस घेतलंय ते इथून अगदी 10 मिनिटांवर आहे. ओ, दॅट्स ग्रेट. या, आता मी येता जाता त्यांना भेटू शकते. यू मस्ट. नेत्रा, नेहाची ओळख करून दे ऑफिसमधल्या सगळ्यांशी. आणि आपण भेटू संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी. शॉप. ओके. आणि हो, बिफोर आय फॉरगेट, त्या जनावरापासून जरा हिला लांबच ठेव. ऑफिस मध्ये असेल की नाही माहिती नाही, पण तरी. कोण जनावर? जो. चल दाखवते. कम. ओके, बाय, लव यू. लव यू स्वीट हार्ट. लिसन टू मी बेबी, मॉडेलिंग साठी नुसता सुंदर फेस किंवा फॅन्टॅस्टिक बॉडी असून उपयोगाचं नाहीये. I mean, you definitely have a fantastic body and a sundar face. But what is important is your involvement. Tujha kamatli tujhi involvement. Product madli tujhi involvement. Tujha director madli tujhi involvement. You know na, mala industry kay mhantat? What? They call me Josie. Josie, the star maker. Really? Yeah, baby, yeah. I will make you a star. You've got the face, you've got the body, but त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपण एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ येऊन काम करणं, एकमेकांच्या इन्वॉल्व होऊन एकमेकांना समजून काम करणं. यू गेट मी? या. यू गेट मी? या. दॅट्स माय गर्ल. आय एम इन अ मीटिंग. नेहा, नेत्रा आल्यात आणि समीर नाही. दॅट्स इव्हन बेटर. सॉरी बेबी, इम्पॉर्टंट मीटिंग आहे, पण मी जे तुला सांगितलंय त्याचं मनन कर, चिंतन कर. राईट? सो सी यू टुमॉरो, सेम टाइम, सेम प्लेस. येस. लव यू बेबी. बाय. बाय. नेहा, नेत्रा. Excuse me? Yes. Has Mr. Samir Shroff arrived? Not yet. Thank you. Excuse me. Yes, sir. Where is the restaurant? This way, please. Thank you. Sir,
दिस कॉन्ट्रॅक्ट इज ऑल राईट. ओके, तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स काही असू देत, आम्हाला फक्त समीर श्रॉफ हवे. आले नाहीत काय रे? समीर सर नाही आले. अरे तूच गेला होतास ना रिसेप्शनवर त्यांना आणण्यासाठी? हो सर, रिसेप्शनवर चौकशी करत होते, नंतर भलतीकडेच गेले, म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेलो तर दिसेनासे झाले. इथे नाही आले तर मग गेले कुठे? काय बोलतोस तू मोहन? सर खरं तेच सांगतो, मी त्यांना रिसेप्शनला बघितलं, त्यांच्या मागे मागे. मग ते कोण होते? म्हणजे सर त्या दिवशी मला आणि झारीवाला आंटीला जे दिसले ते समीर सर नव्हते, आणि आत्ता मला जे दिसले ते सुद्धा समीर सर नव्हते. म्हणजे दोन दोन? कशावर विश्वास ठेवायचा सर? रिसेप्शनवर होते त्याच्यावर का ते समीर सर नव्हते याच्यावर? हॅलो एव्हरीबडी, काय झालं? मोहन मूर्खासारखा बोलू नकोस. मी त्या मिसेस धारीवाल्यांचं समजू शकतो, वेडी आहे ती बाई, पण तू पण काय? आणि नुसती तुझी नाही, कंपनीची बदनामी होते क्लायंट समोर, कळलं का तुला? सर यू प्लीज रिलॅक्स, आय हँडल इट. नाही नाही, तुम्ही दोघंही आता ऑफिसला जा, आय विल हँडल द क्लायंट नाव, कळलं? ओके. आणि आता तोंड बंद ठेव, अंडरस्टँड? मग तो कोण होता? प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तो हा असतोच, नवरा म्हणून, बॉयफ्रेंड म्हणून किंवा वन नाईट स्टँड म्हणून. वन मोर, व्हाय नॉट? तू याच्याकडे लक्ष देऊ नको, या डिक्शनरी मध्ये ना भाऊ मामा काका काही नसतं. वेल, मी हा असा आहे. कसा आहे मी? जोसेफ. सी शी जेलस. हे असंच आहे, सगळीकडे मीच हवा असतो. जोसी जोसेफ जोसी हो जोसी हो. मी कुठे कुठे म्हणून पुरा पडणार आहे? तुमचं लग्न झालंय? ते काय असतं? जोजी. शी मीन्स मॅरेज. आता बघ ना, हिला 10 वेळा प्रपोज केलं, बट यु नो हाऊ शी इज. आता तुझ्या देखत आणखीन एकदा 11th time प्रपोज करतो. बेबे, विल यू मॅरी मी? सांग ना स्वीटहार्ट, टेल मी लव, विल यू मॅरी मी? ओ आय लव दिस. आउ. बरं काय खाणार? तूच आण ना आमच्यासाठी काहीतरी, तू म्हणतोस ना तुला बायकांच्या मनातलं कळतं म्हणून. बघ, एक मॅरिड आहे एक अनमॅरिड. जा ना प्लीज, घेऊन ये ना, बघू आमच्या मनातला चॉईस तुला कळतो का ते. मला हे कळतंय की तुम्ही मला कटवताय, बट आय डू इट बेबे जस्ट फॉर यू. I'll be back. Mama. Me par fresh hone the. Okay. Josi. Don't sandwiches, don't cold drinks. Hi, darling baby. Love, how are you? अरे समीर, लक्ष कुठे तुमचं? मी इथे, बसा ना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो समीर, हा काय वेडेपणा आहे? काय चालवलं तुम्ही? तुम्ही मला ओळखता का? कोण समीर? समीर, स्टॉप एम्बॅरेसिंग मी प्लीज. इनफॅक्ट यू आर एम्बॅरेसिंग मी.
हे सगळं काय चाललंय? काल त्या बाई भेटल्या त्याही मला ह्याच नावाने हाक मारत होत्या. उदय समीर आणि उदयला यू. Nonsense. Okay, baby, I'll call you later. Bye. Here you are, sandwiches and cold drinks is my choice for you both. Hey, काय झालं नेहा? What's wrong? Huh? समीर आले होते. समीर आला होता? कुठे आहे? तिकडे. मला ओळखलंच नाही त्यांनी. What? कसं शक्य आहे? या ट्रस्ट मी, ते तिकडून त्या समोरच्या दरवाजातून आले. इथे होते ते. मी त्यांचा हात पकडला and then he just went off. त्यांनी मला ओळखलंच नाही. How is it possible? Trust me, please. I'll just come. I don't want anything. I don't believe this. He was right here. Trust me. मी त्यांचा हात पकडला. काय झालं? काय झालं? काही नाही झालं. अगं तो नाहीये तिकडे. वैसे समीर टाइम का बिलकुल पक्का आहे. हाँ. किती वाजले? आ गया. Here he comes. I'm sorry. मला थोडासा उशीर झाला. मोहनने घोळ घातला त्यामुळे मीटिंग लांबली. पण आय एम शुअर हा असल्यामुळे तुम्हाला वेळ कसा गेलाय कळलंच नसेल. काय झालं नेहा? मला वाटतं झालेल्या प्रकाराची चौकशी करायची वेळ आली. चौकशी? यू मीन पोलीस? ऑफकोर्स. व्हॉट नॉनसेन्स. सॉरी मिस्टर समीर, झारीवाला वेडी असेल, हा मोहन बावट असेल, पण नेहा ती का खोटं बोलेल? छे, ती कशाला खोटं बोलेल? तिला जो दिसला ना तो माझाच एखादा जुळा भाऊ असावा. समीर. आणि लहानपणी जत्रेत आमची चुकामुक झाली आणि तो हरवला आणि आता काही वर्षांनी तो परत आलाय. काय बोलताय तुम्ही समीर? मग काय बोलू? काय चाललंय हे? आई हा तिला होणारा भास आहे, तिच्या मनातल्या विचारांचा खेळ आहे. मनातल्या विचारांचा खेळ? असं कसं शक्य आहे समीर? अहो मी तुम्हाला ओळखणार नाही का? कम ऑन नेहा, इट्स सो सिम्पल. तू सतत माझा विचार करतेस. आय मीन आपल्या दोघांचा विचार करतेस. आपण एकत्र कुठे कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत, सतत हे मनात असल्यामुळे झालं असेल. काय बोलताय तुम्ही समीर? एक मिनिट नेहा. हे पा मिस्टर समीर, तो जो कोणी असेल, भास आभास किंवा जे काही असेल, त्याचा छडा लावलाच पाहिजे. मी उद्याच इकडच्या एसीबीला भेटतो. ते मीही करू शकतो, पण मला ते अवॉइड करायचंय. समीर, ती मुलगी आहे त्यांची, त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. नेहा माझी बायको आहे. नेत्रा समीर श्रॉफची बायको आहे. जोपर्यंत मला असा अनुभव येत नाही, माझा विश्वास बसत नाही, तोपर्यंत ती गोष्ट घराबाहेर जाता का माने. आणि पोलिसांपर्यंत तर अजिबात नाही. पण समीर. इनाफ. खास करून नेहा बरोबर जे घडलंय ते बाहेर कोणालाही समजायला नको.
या मोहनरावांच्या कृपेमुळे कंपनीचं एक मोठं डील फसता फसता वाचलंय आणि त्याच संदर्भात मला उद्या पुण्याला जावं लागतंय. अरे पण तुम्ही कुलदेवीला जाणार होतात ना, हे मध्येच पुण्याचं काय काढलंस? माझ्या लक्षात आहे आई, माझं काम संपल्यावर मी नेहाला तिथे बोलून घेईन किंवा मी इथे येईन आणि आम्ही दोघे जाऊ तिथे, पण मला पुण्याला तर जावंच लागेल. सो एक्सक्यूज मी, मला सकाळी लवकर उठायचंय. गुड नाईट नेहा. घाबरलीस मी. कुणाला? कशाला? काही कारण नसताना असं घाबरायचं कशाला? आणि असं घाबरून कसं चालेल? हे बघ, जे घडलंय ते विसरून आपल्याला पुढे जायला पाहिजे. याच तत्वावर मी माझं आयुष्य जगत आलोय, समजलं? नेहा, असा जास्त विचार करायचा नाही. हे बघ, मी जे काय कमवलंय ते असं उगीच दुःखात बुडून डोक्याला ताप करून घेण्यासाठी नाही. नाव आय रिअली वॉन्ट टू एन्जॉय लाईफ विथ यू, कळलं? सॉरी. काय? सॉरी. खलास. परत कधी येणार? तू म्हणत असशील तर जातच नाही. नको, काम खूप महत्वाचं आहे ना. तू तयार रा, माझं काम संपल्यावर तुला लगेचच बोलवून घेतो. परत एकदा सॉरी म्हण ना. नो. एकदा एकदा म्हण ना, माझ्यासाठी म्हण ना. कम ऑन, कम ऑन, म्हण म्हण. सॉरी. ओ गॉड. अशी हसलीस का किती छान दिसतेस, किती गोड दिसतेस. अशी हसत राहा ना. व्हाय डू टेक टेन्शन इन ऑल? कम ऑन, आय एम विथ यू. मी आहे ना तुझ्याबरोबर. कम ऑन. तो समीर नव्हता या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. पण तू समीरशी बोलायला होतस. काय बोलणार? हेच की बरोबर आहे. काय बोलणार? पण मग तो कोण होता? तेच तर माहिती नाहीये. त्या दिवशी जे घडलं ते काय होतं काहीच कळत नाहीये. काय करायचं मलाही समजत नाहीये. हा अचानक नवीन माणूस कोण आला समीर सारखाच दिसणारा? दुसरा समीर? सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? ऍक्च्युली समीर ऑफिसमध्ये नव्हता आणि जोसेफची बडबड ऐकून कंटाळा आला होता. म्हटलं इथे यावं आणि तुम्हाला सरप्राईज करावं. इज देअर समथिंग रॉंग?
समीरचा फोन आला होता का पुण्यावरनं? से समथिंग प्लीज. एक्सक्यूज मी. हाय. हो येते मी. हो मला आईंबरोबर देवळात जायचं आहे. येते. बाय बाय. काय झालं? काय नाही. तू कधी आलास? कोण मी? चला एक अर्धा तास झाला मला येऊन. काय झालं? एनिथिंग रॉंग? नो नथिंग. आर यू शुअर? या. तुम्ही कसे आलात? म्हणजे माझ्याच घरात मी का आलो कसा आलो याच एक्सप्लेनेशन द्यायचं मी? नाही तसं नाही, पण तुमची सकाळी मीटिंग होती ना पुण्याला, तुम्ही मला तिथे बोलवून घेणार होता म्हणून विचारलं. सरप्राईज म्हटलं सरप्राईज द्यावं. वाटेतच फोन आला की मीटिंग कॅन्सल झाली म्हणून, म्हणून गाडी फिरवून तसाच परत आलो. पण माझं सरप्राईज तुला आवडलेलं दिसत नाही. अरे नाही तसं काही नाही. बरं झालं की तू आलास ते. आता तू आलासस तर नेहाला घेऊन कुठेतरी बाहेर. ऑफकोर्स तिच्याचसाठी तर आलोय मी. नेहा मी फ्रेश होऊन येतो मग आपण फिरायला जाऊया. कुठे चाललास समीर? तुझी रूम तर वरती आहे. ऑफकोर्स आहे नो. हे देवघरा ठेवायला चाललो होतो मी. वाय आर यू गाईज सो कन्फ्यूज? एनिवे मी फ्रेश होऊन आलो. नेहा, आज एका पत्नीला जेवढा आपल्या पतीच्या स्पर्शातला खरेपणा जाणवेल तेवढा कदाचित एका आईला नाही जाणवणार.
ते माझं कपाट आहे. काय शोधताय? टॉवेल. बाथरूम मध्ये. ओ, बाथरूम मध्ये नेहमी तिकडेच असतो आणि नसेल तर तुमची चिडचिड होते. आज नाही झाली. Strange. Yeah, strange. Isn't it? मी आलो, आंघोळ करून आलो. समीर, डाव्या बाजूचा नळ गरम पाणी, उजव्या बाजूचा थंड. Of course, I know. माहिती आहे मला. आपण इथे का आलोय? ही जागा मला खूप आवडते. मोकळं वाटतं इथे आल्यावर. कधी कधी अतिप्रेमही धोकादायक असतं. नाही, गुदमरायला होतं. आई, आईचं खूप प्रेम आहे माझ्यावर. बघ ना, काही झालं तर कशी अशी भांबवून जाते एकदम, पाहिलंस ना. नाही, तुलाही जरा अनइझी वाटत होतं म्हणून म्हटलं जरा मोकळ्या ठिकाणी आणून मोकळ्या श्वास घेता येईल, मोकळेपणानं बोलता येईल आपल्याला. हो, आपण कुलदेवीला जाणार होतो ना. ऑफकोर्स जाणार होत ना. आपली देवी कुठली? अंबाबाई, कोल्हापूरची. तुम्ही मूळचे कुठले? तिथलेच. तुमचे वडील? वारले. 3 वर्ष झाले. त्यांचा प्रेसचा बिझनेस होता. बिझनेसमध्ये कर्ज झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी मी शहरात आलो. त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये मी तुला लग्नाला होकार दिला. झालं हे सगळं मला माहीतच असणार ना. ते चुकीचं वागणं, चुकीच्या खोलीत जाणं, चुकीचं कपाट उघडणं, हे सगळं नाटक होतं. नाटक? ऑफकोर्स. मी नसल्याचं कोणी ॲडव्हान्टेज तर घेत नाही ना, हे मला बघायचं होतं. मी नसताना तो घरात शिरला तर तू आणि आई कसे रिॲक्ट होतात हे मला बघायचं होतं. आई घाबरली मी समजू शकतो, बट यू, आय मीन यू नो मी सो वेल. तुझ्याशिवाय मला आता कोण ओळखतो सांग ना. आणि घाबरू नकोस, तू माझी आहेस आणि माझीच राहणार आहेस. आता सांग, कोण आहे मी? कोण आहे मी? समीर. हलकी प्रीतीचा की हा भीतीचा शहरा, लपवू नको सकाही, दडवू नको सकाही, ये ना मिठी तमाझ्या, मन दे तुझे मला.
के प्रीति की अभीति शहरा चांदवा रातीचा गारवा प्रीतीचा गोडवा प्रीतीचा पारवा गारवा अंगात ग पारवा रंगात ग साथ देना तू मला हलके प्रीति की अभीति शहरा मखमली हर्षः बेहोशमी आगही अंगात ग रातही रंगात ग साथ देना तू मला हलके प्रीति की अभीति शहरा लपवू नको सकाई दड़वू नको सकाई ये ना मिटी तमाजा तन मन दे तुझे मला हलकी प्रीति की हा भीति गीत पोहे आण हाय काय ग समीर कुठे तो सकाळीच गेला काय झालं ग कालपासून समीरचा नंबर ट्राय करते नॉट रिचेबल लागतोय कालपासून अगं काय बोलतेस तू काल तर समीर घरीच होता ना हा हो ऍक्च्युली मला म्हणायचं होतं की म्हणजे ते बर बर कळलं अरे हा मी विसरण्याच्या आधी हे घे हे काय मला काय माहीत समीरनं मला सांगितलं हे नेहाला दे मी दिलं कालची रात्र मी कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही मी परत येईन हाय आय एम बॅक Thank you.
काय झालं? व्हॉट हॅपन्ड? माझं काम काल रात्रीच संपलं. रात्री ड्राईव्ह करत आलो असतो तर तुम्ही दोघे रागवला असतात, म्हणून सकाळी निघालो. वेल, आता सगळी कामं संपलेली आहेत. नाव ॲट युअर सर्व्हिस. तू म्हणशील तेच आणि फक्त तेच. देशात या शहरात आमच्या रक्ताच्या नात्याचं कुणी नाहीये. आम्हाला मदत हवी मिस्टर सिंग. हे असे प्रसंग जर का घडत राहिले तर आम्ही कुणाकडे जायचं, कुणाची मदत मागायची? वी आर एनआरआयज, वी नीड युअर हेल्प. हम जरूर मदत करेंगे आपकी, बट वी ऑल्सो नीड अ रिक्वेस्ट फ्रॉम मिस्टर समीर श्रॉफ. आय होप यू अंडरस्टँड. अच्छा, म्हणजे तोपर्यंत माझ्या मुलीच्या जीवाचं बरं वाईट होईपर्यंत मी फक्त बघत बसायचं? मेरे कहने का मतलब ये नहीं था. मी तुम्हाला फक्त प्रोसिजर सांगितली, ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही असं कुठं म्हटलंय मी? प्लीज डू समथिंग बिफोर इट्स टू लेट. इट इज अ रिक्वेस्ट. डोंट वरी, विल डू समथिंग. थँक यू सो मच. ओके. येऊ. मिस्टर भास्करांना पोलीस प्रोटेक्शन हवंय. येस, कॅन आय हेल्प यू? मला मिस्टर समीर श्रॉफने भेटायचं. आपण अपॉइंटमेंट घेतली आहे? हो. कोणाला विचारून ते एसीबी साहेबांना भेटायला गेले? समीर, हा नेहाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ते तिचे वडील आहे. कम ऑन, हा माझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे आणि या घराचा खासगी प्रश्न आहे हा. आणि मी देखील तिचा शत्रू नाही आहे, नवरा आहे मी तिचा. समीर, तू शांत हो बघू. आधीच नेहाला या प्रकरणाचा मोठा धक्का बसलाय, त्यात तू जर असा वागलास तर कसं चालेल? जरा तिचा विचार कर. सॉरी,
मला या प्रकरणात पोलिसांना गुंतवायचं नाहीये. हो ना, जेवढं शक्य होईल तेवढं आपण नेहाला पोलिसांपासून लांबच ठेवायचा प्रयत्न करू. समीर, या परिस्थितीला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सामोरं जायला हवं. यू राईट. मी स्वतः कमिशनर साहेबांशी बोलतो, नेहाची चौकशी टाळण्याचा प्रयत्न करतो मी. हा ठाकूर. व्हॉट शिट, पोलिसांची गाडी ऑलरेडी बंगल्यात पोचली. कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर मला यात गुन्हा म्हणून काहीच दिसत नाहीये. हा फारच खाजगी आणि चार भिंतींच्या आतला गुंता आहे. इन्स्पेक्टर, कुणीतरी माझ्या मुलीच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करतोय. कोण माहित नाही. भास्कर साहेब, तो जो कोणी आहे, ज्याला कोणाला भेटलाय त्याने कोणालाच इजा केलेली नाहीये, मग चौकशी कोणाची करायची आणि का? या प्रकरणात अजून गुन्हा घडलेला नाहीये, पण तो घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणजे? मिस्टर भास्कर, माझा संशय असा आहे की घरातलीच कोणीतरी व्यक्ती हा खेळ खेळत असावी. कारण? मी इन्स्पेक्टर अभिजित सरदेसाई, क्राइम ब्रांच. कारण? कारण, कारण तुमचा चेहरा तुमच्या बायकोला दिसतो, पण तो तुमचा नसतोच. शक्य आहे तो तुमच्यासारखा बोलतो, चालतो, वागतो सुद्धा. स्टाफने बघितलंय, तुमच्या बायकोने सुद्धा पाहिलंय. साऊंड स्ट्रेंज, इजंट इट मिस्टर समीर श्रॉफ? आय डोंट केअर. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, माझा या दिसण्यावर आणि या सगळ्या प्रकरणावर विश्वासच नाही आहे. अँड आय डोंट वॉन्ट एनी इंटरफेरन्स, म्हणून मी नेहाचा मोबाईल माझ्या ताब्यात घेतलाय, तिचे कॉल्स रिस्ट्रिक्ट केलेत. कशाला उगीच तिला त्रास? आणि हा माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे, त्यात कुठल्याही बाहेरच्या अनोळखी व्यक्तीने लक्ष घातलेलं मला आवडणार नाही. फॅमिली? मिस्टर श्रॉफ, हा सगळा लपंडाव एकतर नजरेचा भास असावा, मनातला विचार असावा, किंवा कोणीतरी कोणाला तरी सरप्राईज करण्याचा प्रयत्न करत असावा. पण कोण? पुन्हा प्रश्न. उत्तर फक्त नेहाकडेच. मी त्यांना नाही, तुम्ही तिला भेटू शकणार नाही. कोण अडवणार मला? मी. समीर, तुम्ही त्यांना अडवण्याचं काही कारण नाहीये, ते आपल्याला मदत करताय. आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. नेहाला काही झालेलं नाहीये. मिस्टर भास्कर, तुमची मुलगी वेडी नाहीये, हा तिच्या कल्पनांचा खेळ आहे बस. कल्पना? तो तुमच्या घरी येऊन गेला, तुमच्या जन्मदात्या आईला भेटून गेला, तो तुमच्या बेडरूम पर्यंत पोहोचला, आणि तरी तुम्ही म्हणता की हा सगळा त्यांच्या कल्पनांचा खेळ आहे. या सगळ्या प्रकरणाचा आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाचा माझ्या माझ्या पोझिशनवर आणि माझ्या बिझनेसवर काय परिणाम होईल याची कल्पना तरी आहे तुम्हाला? समीर, तुमचा बिझनेस आणि तुमची पोझिशन माझ्या मुलीपेक्षा मोठी नाहीये. तुमच्या मुलीला काही झालेलं नाहीये, तिला काही होणार नाहीये. मग ह्यांच्या भेटण्याने काय फरक पडतो? पोलीस तिला भेटणार नाहीत बस, तुम्ही निघा. पण का? मी सांगतो म्हणून.
इन्स्पेक्टर तुम्ही जाऊ शकता प्लीज. तुम्हाला जे काय बोलायचंय ते माझ्या वकिलाशी बोला. ओके. मिस्टर समीर श्रॉफ, तिला ट्रीटमेंटची नाही इमोशनल सपोर्टची गरज आहे. मला वाटतं तुम्ही नेहाला जाऊन सांगावं त्या रात्री या घरात जो तो आला होता तो तुम्हीच होता. हे कसं शक्य आहे? का शक्य नाही, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे असे पण तो मी नव्हतोच. ते आपल्याला माहिती आहे. हे खोटं नेहाशी, आय मीन तुमच्या बायकोशी बोलायचंय. आणि तो परत आला तर? तेव्हाच तेव्हा बघू ना. आत्ता त्यांना या धक्क्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. पण त्यानं तिचं कन्फ्युजन वाढेल. मी नाही करू शकत आहे. मग काय करू शकता तुम्ही? पोलिसांनी तपास करायचा नाही, तुम्ही बोलणार नाही, अशा वेळेला नेहाने काय करायचं? मिस्टर भास्कर तो हे बघा समीर, माझ्या मुलीचं जर का काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हाला जबाबदार धरीन, तुम्हाला जाब विचारीन. अरे समीर, नेहा ती ती पुन्हा शकल डुप्लीकेट ना. आई डोंट बिलीव दिस. मला तर काही समजतच नाही, भीती वाटायला लागली. आता बिझनेस नाव पोझिशन तो जर खरंच असेल तर काय करायचं काही समजतच नाही. काल दिवसभरात एवढ्या घटना घडल्या पण तुमच्या दोघांपैकी एकानी मला साधा फोन सुद्धा नाही केला. तो इशू महत्वाचा नाही. ऑफकोर्स आहे. डॅम इट, मी पार्टनर आहे तुमच्या दोघांचा. कसाही असलो तरी माणूस आहे मी. आणि नेहासारख्या सुंदर मुलीला काही झालं असतं तर मला तरी आवडलं नसतं. वाटलंच होतं मला, नाहीतर हा माणूस की. स्टॉप इट गाईज. जोजी, आजचे सगळे क्लायंट्स तू हँडल कर प्लीज. मला आवडेल. मला आवडेल, कारण आजचे सगळे क्लायंट्स बायका आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या. मी आराम करतो थोडा. आय एम नॉट फीलिंग वेल. रात्री खूप धावपळ झाली. एक तासभर. यू टेक युअर टाइम.
टेक युअर टाइम तोपर्यंत नेत्राला मी सांभाळतो लिसन डार्लिंग इफ यू हैव एनी प्रॉब्लम प्लीज समीर आर यू ओके या नहीं काही नहीं म्हणजे काळजी घे या माझी काही मदत लागली तसा समीरच आहे तो आणि समीर फरक करणं ओळखणं खूप कठीण आहे वेगळेपण शोधून सापडणार नाही मला वाटतं की आपण तुम्ही कधी आलात आताच तुम्ही इथे येणार आहात हे समीरला माहीत नाहीये तुम्ही विनंती केलीत म्हणून मी नेहाला भेटायची परवानगी दिली थँक यू व्हेरी मच ऍक्च्युली मला तुम्हालाही एक प्रश्न विचारायचा होता त्या रात्री समीर आय मीन तो समीर म्हणून इकडे आलेला तेव्हा तुम्हाला त्याच्या वागण्यात जराही बदल जाणवला नाही जाणवला तर कोणता तो चुकीच्या रूममध्ये चालला होता आणि नेहा म्हणाली त्याप्रमाणे त्याच्या रूममधला त्याचा वावरही सहज नव्हता त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे समीर रोज करायचा रादर करतो त्या दिवशी त्याने केलं नाही घरातून बाहेर पडताना माझ्या पाया पडल्याशिवाय समीर जात नाही पण त्या दिवशी त्याने नेहासाठी एक चिठ्ठी दिली आणि तो तसाच निघून गेला म्हणजे कदाचित तो समीर नव्हता कदाचित भास्कर साहेब आहेत ना हो आहेत पण आपण
सॉरी टू कीप यू प्रिटी गर्ल्स वेटिंग. हाय जोसेफ. हाय. गळ्यातलं खूप छान आहे. बसा ना बसा ना बसा ना. व्हाय यू स्टँडिंग? सिट डाउन. सो टेल मी. आपलं ठरल्याप्रमाणे आपण एक कन्सेप्ट लॉक करूया अँड टर्म्स अँड कंडिशन्स ठरवून टाकूया. आणि त्याआधी आपल्या दोन तीन मीटिंग्स होतीलच ना? व्हायला हव्यात. त्याच्याशिवाय आपण एकमेकांना समजून कसं घेणार? ऑफकोर्स समजून घ्यायलाच हवं नाही का? येस. ए शी अग्रीज विथ मी. मॉडेल म्हणून तुम्ही कोणाचा विचार केलायत का? वेल दिस टाइम आय एम लुकिंग फॉर समथिंग डिफरंट. समथिंग रिअली रिअली डिफरंट. आय लाईक इट. थँक्यू. वेल त्या पुढच्या गोष्टी आपण पुढच्या मीटिंगमध्ये ठरवूया. पण पुढची मीटिंग फ्रेंडली वातावरणात व्हायला पाहिजे. यु नो कॉफी शॉप बीच. म्हणजे मोकळ्या वातावरणात गोष्टी कशा मोकळेपणाने ठरवता येतात. हा यू अग्री विथ मी? येस. शी अग्रीज विथ मी. यस इज. ये नेत्रा ये 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 ये. बस बस बस. हाय. हाय. सो आता आपण कामाबाबत बोलूयात. आम्ही कामाबाबतच बोलत होतो. हो येस. सी ओके ओके. सर्वात महत्वाचं म्हणजे पेपरवर्क. पेपरवर्क झाल्याशिवाय कुठल्याही क्रिएटिव्ह कामाला सुरुवात केली जाणार नाही. ओके. कारण समीर इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट ऑल दिस. हिज पेपरवर्क, हिज प्लॅनिंग. आणि तुम्हाला आमच्या फर्मचं रेप्युटेशन माहिती आहे, त्यामुळे फोन घेतोस प्लीज. तुम्हाला रेप्युटेशन माहिती असल्यामुळे जसे फोन घे ना प्लीज. फोन. तर तुम्ही मला तुमचे डॉक्युमेंट. मी भास्कर सरांच्या ऑफिसमधून बोलतेय. पुढच्या 1-2 दिवसात प्लीज. तुम्हाला पण मॉडेलिंग करायचंय? नाही, मला समीर सरांशी बोलायचंय. त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. समीरची तब्येत ठीक नाहीये, तो आराम करतोय. यू कॅन टेल मी. व्हॉट? सिक्युरिटी सिक्युरिटी हेल्प. तो इथे आलाय. सिक्युरिटी हेल्प हेल्प. He's here, he's inside. काय जोजी, संपली मीटिंग काय रे? काय झालं? आपल्यासारखीच दिसणारी दुसरी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेतरी असते असं म्हणतात, पण ती इतक्या जवळ असणं खूप धोक्याचं आहे. तुला जर बाबांच्या ऑफिसमधन फोन आहे. हॅलो हॅलो. हा व्हॉट? बट हाऊ इज दॅट पॉसिबल? पण कसं शक्य आहे? ह्यानेच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अभिजित हा माणूस दिसतो तसा नाहीये. अरे हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. ह्याच्या मनात हे असलं काही असेल असा विचारही मी केला नव्हता. ह्यानेच मला मारायचा प्रयत्न केला. अरे हे सगळं संपवायला आलं अशी धमकी ह्याने मला दिली. मी? येस यू. आपण मी एक मिनिट समीर श्रॉफ. एक मिनिट.
बोलू देना त्यांना. येस मिस्टर भास्कर, बोला काय घडलं नेमकं. समीर, जे काही घडतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याच्यावर काही सोल्युशन शोधून काढलं नाही तर नेहा पार वेडी होऊन जाईल. बरोबर बोलताय तुम्ही, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? समीरला सांगा ना. समीर, मी सगळं संपवायला आलोय, कळलं? कळलं? मी सगळं संपवायला आलोय. मिस्टर भास्कर, तो मी नव्हतोच. मग कोण होता तो? ते शोधणं तुमचं काम आहे इन्स्पेक्टर. मिस्टर समीर, ज्यावेळी मिस्टर भास्करांवर हल्ला झाला त्यावेळी तुम्ही कुठे होता? कम ऑन, मी माझ्या केबिन मध्ये आराम करत होतो. जोजी, तुला माहिती आहे ना मी कुठे होतो? जेव्हा जेव्हा तो दिसलाय तेव्हा तेव्हा तुम्ही मिसिंग आहात. काय म्हणायचंय तुम्हाला? झारीवाल्याला तो दिसला तेव्हा मी कोचीन मध्ये होतो. मोहननी त्याला पाहिला तेव्हा मी नेहा आणि नेत्राला ऑफिसमध्ये ड्रॉप करत होतो. विचारा तिला. आणि तो घरी आला तो तेव्हा मी पुण्यात होतो. यू कॅन आस्क. म्हणजे कोणीतरी आहे जो तुमच्यासारखा दिसतो, इजंट इट मिस्टर श्रॉफ? समीर, ही हॅज अ पॉइंट. कसला पॉइंट जोजी? अच्छा ठीक आहे, मान्य, माझ्यासारखी दिसणारी कोणीतरी एक व्यक्ती आहे, पण या सगळ्यात माझा काय दोष? उलट या सगळ्याचा मलाही मनस्ताप होतोय. तो सगळ्यांनाच होतोय. आज त्यांनी मिस्टर भास्करांवर हल्ला केला, त्या दिवशी नेहा, उद्या कदाचित तो नेत्राला टार्गेट करेल. हे सगळं तो का करतोय याचा शोध घ्यायला हवा. म्हणूनच तुम्हाला या केसचा चार्ज दिलाय, नाही का? आणि तुम्ही काय करताय, चर्चा? मिस नेत्रा, ही नॉर्मल आणि रुटीन केस नाहीये. हो, पण तुमच्या वागण्या बोलण्यावर ना असंच वाटतंय मिस्टर अभिजीत. नेत्रा, प्रूव इट, सिद्ध करा तो नाहीये. आणि जर असेल तर कुठे आहे? इन्स्पेक्टर, चर्चा करण्यात बराच वेळ वाया घालवलाय तुम्ही. आमचा बिझनेस, रेप्युटेशन सगळंच सफर व्हायला लागलंय. त्याला शोधून काढा, नाहीतर स्वतःचं अपयश मान्य करा.
वाटलं नव्हतं इतक्या लवकर इतकी घट्ट मैत्री होईल आपली. मला स्पष्ट बोलणारी माणसं आवडतात. पण मी तर काहीच बोललो नाहीये. मिस्टर भास्करांच्या घरी तुमचं गप्प राहणं खूप काही सांगून गेलं मला. कधीपासून ओळखता तुम्ही समीरला? म्हणून आपण भेटतोय. 4 वर्ष? 5? 1.5. 1.5 वर्षापासून मी समीरला ओळखतोय. एका सेमिनारमध्ये भेट झाली आमची. ही वॉज इम्प्रेसिव्ह, कन्व्हिन्सिंग, डॅशिंग. ही स्टील इज. आय हॅव गॉट लॉट्स ऑफ मनी. भरपूर पैसा आहे. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या. वी हॅड सिमिलर चॉईसेस. नेत्रा, मग काय? त्याचं डोकं माझा पैसा. अँड वी बिगेन. तुम्ही माझा प्रश्न टाळताय नेत्रा. त्या दोघांकडे उघड्या डोळ्यांनी बघा. म्हणजे कळेल. समीरने नेहाशी लग्न करण्याचं कारण? पैसा. समीरकडे कमी आहे पैसा. बरोबर आहे. पैसा किती कमावला तरी कमीच पडतो. त्यांनी काय किंवा कोणी काय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कोणाबद्दल? तो जो सगळ्यांना दिसतोय. तो 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 जो दिसतोय तो कसा आहे ते बघा ना. मग तो काय आहे ते समजेल. सिगरेट? नो थँक्स, आय डोंट स्मोक. हॅलो. झोपलेस? मला माहिती तुला झोप येत नाही, येऊच शकत नाही. मला एकदा भेटल्यावर कुणालाच झोप येत नाही. एकट्यात भेटायचंय. त्या रात्री भेटलो होतो अगदी तसच, पण एकटी नाही यायच. पोलीस नको आहेत आणि समीरही. समीर नको. हॅलो. तुझा तो स्पर्श हवाय, तो श्वास हवाय. येशील ना? कमी हो. कुठे? ऑल राईट, मी येते तिकडे. कळलं ना तुला? हिम्मत असेल तर थांब तिकडे. आय एम कमिंग. डू यू अंडरस्टँड? कोण आहे नेहा? काय झालं नेहा? काय झालं? कोण आहे? कोण आहे? हॅलो हॅलो. अरे हॅलो, बोल ना आता. अरे गप्प का झाला आता? बोल, तिथे थांब, येतो. हॅलो. हे कोण होता? तोच. काय म्हणाला? भेटायचंय त्याला. नाही, तू जाणार नाहीयेस. जावं तर लागणार आहे समीर, आज नाही तर परत कधी तरी जावं लागणार आहे. ठीक आहे ठीक आहे, मी पण येतो तुझ्या बरोबर. नको, तुम्ही नको. लिसन टू मी. समीर, तुम्ही घरीच थांबा. घरीच थांबा तुम्ही. मलाही पाहू द्या. तो जो कोणी आहे तो माझा भास आहे की सत्य.
घाबरायचं नाही, काही करत नाही तो, बोलत राहा, वेळ काढत राहा, बेसावत कर त्याला. आर यू रेडी? गो. जी तुम्ही घरच्या नंबरवर फोन करून मला विचारताय कुठे आहात? कम ऑन. नेहा कुठे आहे? ओ गॉड, ओ गॉड, अरे तो कोण होता मग? अभिजीत. हॅलो हॅलो अभिजीत, अभिजीत व्हाट्स हॅपनिंग? नेहा नेहा नेहा, हॅलो अभिजीत, आय टोल्ड यू मी येतो बरोबर, व्हाय डिड यू? अभिजीत टेल मी व्हाट्स हॅपनिंग, डॅम इट. प्लीज, तो कोण होता? समीर कुठे? काही मला काही कळत नाही. Damn it, Samir. Enough is enough. हे ड्युप्लिकेट प्रकरण सुरू झाल्यापासून आपल्या धंद्याचं किती नुकसान झालं याची कल्पना आहे तुला? हां, क्लायंट्स दूर पळायला लागलेत आपल्यापासून, तुझंही कामात लक्ष नाहीये. अरे एकेकाळी नंबर वन होतो आपण, नंबर वन, आणि आता बिझनेसला घसरण लागली आपल्या. डॅम इट, मेरा पैसा लगा यार इस बिझनेस में. आय नो, आय नो यू आर राईट. कुठल्याच गोष्टीत माझं लक्ष नाही आहे. ओके फाईन, या क्षणी आता आपण आपल्या कंपनीचा विचार करूया. आपले जेवढे क्लायंट्स आहेत त्यांचा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी आपण त्यांना सगळ्यांना एकत्र आणूया. म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपण? एक मोठा इव्हेंट. लेट्स थ्रो अ बिग पार्टी. जोजी, आपल्या सगळ्या क्लायंट्सना तू पर्सनली इन्व्हाइट कर. ते ठीक आहे, पण नेमकं करायचं काय? ऑन दॅट ईव वी लॉन्च अ न्यू फेस. लोकांसमोर एक नवीन चेहरा आणूया. वेट अ मिनिट, वेट अ मिनिट. नवीन चेहरा म्हणजे? नवीन चेहरा म्हणजे नवीन स्पॉन्सर्स, नवीन मीडिया अटेन्शन,
Once again, we will be in the limelight. Sameer, you're a genius. नवीन चेहरा म्हणजे नवीन फीमेल, म्हणजे नवीन अफेअर्स, म्हणजे नवीन कॉटेजेस, नवीन बीचेस. समीर, लाइफ इज ब्युटिफुल. या बेबी, समीर, समीर इज ब्रिलियंट. व्हाट? अँड यू आर ब्युटिफुल. लेट्स पार्टी. पार्टी? या बेबी, लेट्स पार्टी. यू, इट्स पार्टी टाइम. Come on and dance, oh, oh.
बोला अभिजीत सरदेसाई. ओ नो, इन्स्पेक्टर अभिजीत सरदेसाई. माझ्यावर संशय होता ना तुमचा. तुमच्या विश्वासावर मी माझ्या बायकोचा जीव धोक्यात घातला आणि आता जग आम्हाला हसतंय. मिस्टर श्रॉफ, मला मान्य की मी अपयशी ठरलोय, पण मी अजून हार मानलेली नाहीये. हे उत्तर तुम्ही मिस्टर भास्करांना सांगा, त्यांना पटेल ते. पण नेहाचं काय, तिला काय उत्तर देणार तुम्ही? आणि आता तर तिच्यात नवीन सरप्राईज पचवण्याची ताकदच उरलेली नाहीये. मला थोडा वेळ हवाय. व्हॉट? इम्पॉसिबल. मिस्टर समीर, मलाही वाटतं की आपण त्यांना एक मिनिट. यापुढे नेहाच्या जीवाशी कुठलाही खेळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला किंवा माझ्या परवानगीशिवाय तिला जर कोणाला भेटायला दिलं तर परिणाम वाईट होतील. तो पळणारा जर तुम्ही नव्हता मग तुम्ही कुठे होता? वेळेची इतकी तफावत. This is Star Refined Soybean Oil. Star Pure Salt. And this is Star Mouth Freshener. Sir, ही खूप famous products आहेत. आणि आता त्याची जाहिरात करण्यासाठी ते आपल्याला approach झालेत. आपल्याला? म्हणजे Star Ad Agency-ला. What a coincidence. Hi. आई एम देवांग शास्त्री. समीर श्रॉफ से मिलना है, उनका इंटरव्यू लेने आया हूं. व्हाट? देवांग शास्त्री, समीर श्रॉफ से मिलना है. हे बघा इंस्पेक्टर अभिजीत, मला अजिबात कळत नाही तुम्हाला क्या समझ में नहीं आ रहा है. मेरा काम या मैं? एक्सक्यूज मी, तुम्ही जरा. हे हे, सर, सर, नेत्रा, नेत्रा, ओह, शिट, ओह माय गॉड, व्हाट द हेल? काय झालं? नेत्रा काय झालं? कंट्रोल नसेल. काय 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 झालं मला सांग. नेत्रा मला सांग ना काय झालं. अभिजीत, अभिजीत काय बोल ना. तो तिथे त्या खिडकीतून. खिडकीतून? बोल. मन मन काय झालं मला सांग. मन सांग ना मला काय झालं. मला नीट सांग काय झालं. अभिजीत, अभिजीत, देवांग सरदेसाई सर. अरे कोण होता तो?
काय झालं? माझ्या चेहऱ्यात काही बदल जाणवतोय? नाही मिस्टर समीर श्रॉफ, आय थिंक वी नीड टू टॉक. इन्स्पेक्टर, तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय? वेळेची तफावत. एकच माणूस एकाच ठिकाणी दोनदा किती वेळात पोचू शकतो? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? शक्य आहे, खरंच शक्य आहे, क्वाईट पॉसिबल. फक्त कपडे बदलायला वेळ नाही मिळाला. मिस्टर समीर श्रॉफ, हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही? इनफ. 24 तास, 24 तास देतो मी तुम्हाला. आयदर स्वतःच्या नोकरीचा राजीनामा द्या, नाहीतर या केसवरून स्वतःची ट्रान्सफर करून घ्या. 24 तास मी देतो तुम्हाला मिस्टर समीर. तुम्ही तुमचा गुन्हा मान्य करा. नेहासाठी विणलेल्या जाळ्यात तुम्ही चढकत चालला आहात. ओके, आता तुम्ही मर्यादाच ओलांडली तुमची. नाव यू विल पे फॉर दिस. कनेक्ट मी टू द पोलीस कमिशनर प्लीज, अर्जंट. आय विल सी उद्यापासून तुम्ही दिसणार नाही, कायमचे. समीर, अरे नेत्रा, आई तू कशी आहेस तू? मी ठीक आहे. अरे मला हिच्या बाबतीत घडलेला प्रकार ठाकूरकडून कळला. इथे डॉक्टरांच्याकडे आलेच होते, म्हटलं भेटून जावं. इन्स्पेक्टर, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आई, डॉक्टर ऑल वेल ना? हॅलो, कमिशनर सिंग बोलतोय. येस मिस्टर सिंग. मिस्टर सिंग, तुमचा एक ऑफिसर माझ्या बाबतीत घडत असलेल्या एका प्रकरणाची चौकशी करतोय. यू मीन अभिजित सरदेसाई? दॅट्स राईट, अभिजित सरदेसाई. आणि या प्रकरणाची चौकशी करताना त्यांना सतत अपयश येत आहे. आज तर त्यांनी माझ्या पार्टनरवर हल्ला करण्याचं नाटक रचलं. मिस्टर सिंग, आय रिक्वेस्ट यू, त्याला या केसवरून बाजूला करा. We can't take it anymore. Can I have a word with him? Talk to him. Speak to him. Samir. Come on, be quick. अरे काय चाललंय हे सगळं? तू जरा शांत हो, फोन ठेवतो. मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला आली आहे. आनंदाची बातमी? फोन ठेवशील प्लीज? मिस्टर सिंग, कॅन आय कॉल यू बॅक? ओके सर, थँक यू. काय आनंदाची बातमी म्हणजे काय? मी आजी होणार आहे. नेहा इज प्रेग्नंट. व्हॉट? व्हॉट आर यू सेइंग? मी बाप होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स बडी. मी बाप होणार आहे. बस बस, या क्षणापासून नेहाला सगळ्या संकटात सगळ्या टेन्शन पासून लांब ठेवणार आहे. मी हे मागचं सगळं विसरून मी तिला कुठेतरी लांब नेणार आहे. अवे फ्रॉम ऑल दिस. समीर, त्याची तयारी झालीय. नेहाला घेऊन ठाकूर ऑलरेडी एअरपोर्ट वर पोहोचलाय. तुम्ही कुठे जाताय हे सांगितलं नाही मी तिला. ते कधी आणि कसं सांगायचं ते तू ठरव. सरप्राईज दे तिला. निघाता. थँक्स. गो गो गो, हॅव फन, हॅव फन. Thank you.
बारिशातले इश्क नजरेतले हाय तुझी अदा ओ माला हो नको जुदा ओ माला तू कह दे हाँ बस एकदा कर दे मलाही तेरा इरादा तू ये ना प्रिय मौसम ऐसा कधी के हाँ बेवफा हो गया कातिल तुझा इशार्याची छा गई है ये नशा ना जाओ ना अब छोड़ के आपस आ जाना ये समा कैसा छा गया है ये धुआं कुछ बेखबर तेरा चेहरा क्या छुपा क्या कह दिया कि आशिकी झूठी है क्या तू सामना आ जाना गेले कित्येक दिवस एका सावलीचा पाठलाग करतोय तोच करता करता आज मी इथपर्यंत पोचलो. व्हॉट सावली काय बोलतोयस काय तू? सगळं कसं अचानक शांत आणि आनंदी झालं नाही अचानक. इतके दिवस नेहाच्या मागे सावलीसारखा असणारा तो गायब झाला अचानक. बघा ना, तुमच्यासारख्या दिसणाऱ्याने नेहाला इतकं सतावलं, त्याने नेहासाठी दिवस रात्र एक केली, तो आज नेहा तुमच्यासोबत असताना कुठेच नाही. विचित्र नाही वाटत असं तुला वाटतं, पण मला अजूनही भीती वाटते की तो कधी येईल. कोणासाठी? नेहासाठी का त्याच्या बाळासाठी? एक मिनिट अभिजित, एक मिनिट.
आम्ही सगळे हे विसरण्याचा प्रयत्न करतोय आता. विसरण्याचा? इतक्या सहजपणे शक्य आहे? अभिजीत तो कधी येऊ शकतो मला माहिती आहे, तो कधी येईल. पण आता ती एकटी नाहीये, नेहा एकटी नाहीये, मी आहे तिच्या बरोबर. जेव्हा गरज होती तेव्हा साथ दिली नाही, आज तिच्या पोटात त्याचं बाळ वाढत असताना इतकी माणुसकी. नेहाच्या पोटातलं मूल समीर, हे बाळ तुझं असूच शकत नाही. लग्नानंतर तू आणि नेहा कधीच एकत्र आला नव्हतं, लक्षात ठेव. समीर, त्या रात्री सुद्धा तू पुण्याला असत, त्याने नेहाच्या शरीरावर अधिकार गाजवला, तू नाही, त्यामुळे हे बाळ तुझं असू शकत नाही. ते मूल माझच आहे, ते मूल माझच आहे. त्या रात्री पुण्याहून मीच आलो होतो, नेहाशी जवळीक साधणारा मीच होतो, कळ. तो तू नव्हतास. ते मूल तुझं नाही आहे, ते मूल तुझं नाही आहे, मला माहिती आहे. तुला काय माहिती अरे की ते मूल माझं नाही म्हणून? कारण जेव्हा जेव्हा तू तिच्या सोबत नसायचास तेव्हा तो असायचा, आणि जेव्हा जेव्हा तो नसायचा तेव्हा तेव्हा मी असायचो. मीच असायचो, तो मीच असायचो. तो मीच असायचो. तुला प्रेग्नंट राहायला कोणी सांगितलं? व्हाट? शडप शडप. आपलं काय ठरलं होतं? त्याला जवळ येऊ द्यायचं नाही. अरे माझं ऐकू तर घे. मला काय ऐकायचं नाहीये. हे बघ हे बघ, तू फक्त माझीस नेहा, तू फक्त माझी आहेस. मला माहिती आहे. नाऊ यू लिसन टू मी, डॅम इट, मी प्रेग्नंट नाहीये. यस, माझ्या पोटात कोणाचाही मूल नाही अभिजीत, कळलं? समीरचंही नाही आणि त्याचंही नाही. समीरने माझ्यासाठी एक सरप्राईज आणलं होतं आणि ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आत्ता कुठे तो आपल्या जाळ्यात अडकत होता आणि तू यू We'll be right back.
पैसा. पैसा कितीही कमवला तरी तो कमीच पडतो. आम्हाला अमाप पैसा कमवायचा होता. वुमन, वाईन अँड प्रेस्टीज. माणसाचे तीन वीक पॉइंट्स. खास करून श्रीमंत माणसांचे. आम्ही तेच एनकॅश करायचो. नेहाने उदयबानला एनकॅश करायला सुरुवात केली होती. आणि उदयबान स्वतःचं प्रेस्टीज सांभाळायला हिला बाहेरगावी घेऊन जायचं कुठेतरी लांब दूरवर. त्या रात्रीसुद्धा गेला होता. गेला तो गेलाच. कायमचा. गाडी जाऊन बस. तीन करोड. उदयभानने त्याचा ब्लॅकचा सगळा पैसा नेहावर उधळला. प्लस डायमंड्स, ज्वेलरी, गाड्या वगैरे वगैरे. अख्खा रिकाम केला आपण त्याला. मग एका पार्टीत पिल्ले भेटला. आमचं पुढचं टार्गेट जाम चिकट होता ना तो. अहो पैसाच सुटत नव्हता त्याचा. तरी त्याला नेहा हवी होती. कस शक्य आहे? मैं अभी चेंज करके आती हूं. जल्दी आना स्वीटहार्ट, आई एम वेटिंग फॉर यू. गलत जवाब. नेहा माझी. त्याला पण संपवला. पहिल्या दोन क्राईम्सच्या वेळी दोन वेगवेगळ्या मुलींचे डिस्क्रिप्शन्स आम्हाला मिळालेले होते, पण फिंगरप्रिंट्स सिमिलर होते. मतलब फिंगरप्रिंट्स सेम, लेकिन शकल अलग अलग. हे कसं शक्य आहे हा आमच्या पुढे मोठा प्रश्न होता. अहो सोपं आहे. आम्हाला आमचं फ्रीडम हवं होतं. कसं आहे, क्राईम करून तुमच्यापासून तोंड लपवत फिरण्यापेक्षा दुसरा चेहरा घेऊन ऑपरेट करणं जास्त सोयीस्कर नाही का? प्लास्टिक सर्जन, फेस ऑफ. आपण काही मॅनेज करू शकतो. कॉन्फिडन्स. पैसा आला की कॉन्फिडन्स येतोच. काय मिस्टर समीर श्रॉफ? ओ सॉरी, काय ते शशांक अभ्यंकर. उदयभान आणि पिल्ले दोन मर्डर्स. मग समीर श्रॉफ बरोबर लग्न करण्याचं कसं काय ठरवलं तुम्ही? उदयभान, पिल्ले, लूज कॅरेक्टरची माणसं. समीर श्रॉफ एक घरंदाज माणूस. त्याच्या आईला एक कल्चर्ड मुलगी सून म्हणून हवी होती. म्हणजे असं निदान आमच्यापर्यंत तरी पोचलं होतं, विच वॉज क्वाईट डिफिकल्ट. मग काय, नेहाचा ओरिजिनल चेहरा वापरून हे जाळ विणायचं ठरलं. आमच्याकडे लग्न करणं वाचून दुसरा काही पर्यायच नव्हता. नाही करेक्ट. आणि मग तुम्ही समीर श्रॉफच्या घरी आलात विथ एन ओरिजिनल अँड ए न्यू फेस. आमच्या प्लॅनिंग प्रमाणे लग्नासाठी सांगून येणाऱ्या प्रत्येक मुलीचे आम्ही फिंगरप्रिंट्स घेतले होते, त्यात नेहाचेही घेण्यात आले.
मिस्टर भास्कर, तुम्हाला आठवतंय तुम्ही मला विचारलं होतं की तुम्ही अचानक लग्नासाठी तयार कसे झाला? कारण स्पष्ट होतं, नेहाचे फिंगरप्रिंट्स आणि आधीच्या मर्डर स्पॉट्सला मिळालेले फिंगरप्रिंट्स मॅच झाले होते. हे इन्फॉर्मेशन मला कमिशनर साहेबांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला दिली होती. एक्सक्यूज मी, आय हॅव टू टेक दिस कॉल. आय होप यू डोंट माइंड. नेत्रा प्लीज. टेल मी सर, आत्तापर्यंत जितक्या मुली येऊन गेल्या त्यातल्या एकीचे फिंगरप्रिंट्स मॅच झालेले नाहीत, पण काल जी मुलगी येऊन गेली तिचे फिंगरप्रिंट्स मॅच झालेत. Really? That's great. पण चेहरा मात्र वेगळा आहे. It's really confusing and very risky. You have to take a call. Don't worry sir. ठरल्याप्रमाणे we'll go ahead with this. तू काही निर्णय घे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. थँक यू सर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड द गेम वॉज सेट. दोन्हीकडून आपण सगळेच त्यात अडकले गेलो होतो. एक खेळ सुरू करायचा होता, बुद्धिबळाच्या पटावर सापशिणीचा. तो यायची वेळ ठरली होती. एक रंगीत तालीम आणि मिशन सुरू होणार होतं. आमच्या डिपार्टमेंटनी आमच्या सिनियर कॉन्स्टेबल सविता भोसले यांना या मिशनसाठी निवडलं. आणि मग काय, ठरल्याप्रमाणे तो जारीवाल्याला भेटला. आंटी, समीर सर होते ना? जारीवाला सोबत मोहननी असणं आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं. आम्हाला वाटलं सगळं फसतंय की काय, पण नशिबाची साथ होती. प्लॅन फुल प्रूफ होता. पहिलाच शो मोहननी बघितला अँड ही वॉज कन्व्हिन्स्ड. मिसेस झारीवाला थ्रू त्यांनी घरात प्रवेश केला. मोहननी त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला, आमचा कॉन्फिडन्स वाढला, पण त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं जेव्हा तो नेहाला कॉफी शॉपमध्ये भेटला तेव्हा. कन्फ्युज्ड ऑर कन्फर्म्ड, तुमच्या समोर दोन ऑप्शन्स होते, पण चॉईस आम्ही केला त्याचं अस्तित्व कन्फर्म करण्याचा. त्या दिवशी माझं अचानक पुण्याहून घरी येणं, चुकीचं वागणं, हे सगळं नाटक होतं. इनफॅक्ट नेहानी माझी उलट तपासणी करण्याचा प्रयत्नही केला, बट हाऊ इज इट पॉसिबल नेहा, कारण तो आणि समीर मीच होतो. आणि मग त्या दिवशी नेहाबरोबर मी रात्री स्टॉप इट, हाऊ डेअर यू, त्या रात्री तू नेहा बरोबर हा तुमच्या प्लॅनिंगचा भाग होता? हो, कम ऑन, रिलॅक्स रिलॅक्स अभिजीत. ड्युटी करत असताना आम्ही आमच्यातली माणुसकी कधीच विसरत नाही. त्या रात्री नेहाच्या शॅम्पेनमध्ये झोपेचं औषध टाकण्यात आलं होतं. त्या रात्री काय किंवा कधी नेहात आणि माझ्यात तसं काहीच घडलं नाही. पण तो धक्का देणं गरजेचं होतं, कारण तुमची मुवमेंटच बंद झाली होती. म्हणून मी नेहाचा मोबाईल काढून घेतला, तिचे कॉल्स रिस्ट्रिक्ट केले. And that worked. तुम्ही दोघं इमोशनली एकमेकांशी अटॅच असणं आमच्या फायद्याचं ठरलं. त्या धक्क्यानंतर अभिजित सरदेसाई, नो व्हॉट वॉज दॅट, इन्स्पेक्टर अभिजित सरदेसाई, समीर श्रॉफच्या घरी आले. अँड दॅट कन्फर्म्ड यू वेर द मिसिंग लिंक. तुम्ही धाडसी आहात,
काय म्हणाल तुम्ही मगाशी कॉन्फिडन्स? नो, दॅट्स ओव्हर कॉन्फिडन्स. मिस भास्कर, तुमच्यावर अटॅक करणं आमच्या प्लॅन ऑफ ऍक्शनमध्ये नव्हतं, पण कुठेतरी तुम्हालाही त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं आवश्यक होतं, कारण तो फक्त नेहासाठी नव्हताच. संपली मीटिंग? ओ, दॅट वॉज व्हेरी क्लोज. 5 मिनिटं जरी उशीर झाला असता तर माय गेम वुड हॅव बीन ओव्हर. पण अजूनही तुमच्याकडून चुका होत नव्हत्या, कारण तुमची दिशा ठरलेली होती. पण आता वेळ घालून चालणार नव्हतं, कारण जर तुमची सहनशक्ती संपली असती तर आणखी कुणाचा तरी बळी केला असता, उदयभान किंवा पिल्लेसारखा. त्यामुळे वी हॅड टू टेक अ कॉल आणि नेहाला फोन आला. सदरक्षणाय खलनिकरणाय, आमचा प्रत्येक ऑफिसर तुमच्यावर लक्ष ठेवून होता. तुमचं टार्गेट पोकळ होतं, आमच्यासमोर लक्ष होतं. नेहा आणि मी, आय मीन तो, एकमेकांच्या जवळ होतो, पण ते एक क्षितिज होतं, सत्य होतं. माझं आणि अभिजितचं त्या रात्री भेटतं. कुठंतरी तुमची सहनशक्ती संपत चालली होती, तुम्ही कधीच मागे फिरायचा विचार केला नाही. हे काय चाललंय? मला माहिती नाही. हाऊ कॅन यू से दॅट? एक माणूस रात्रभर तुझ्या सोबत राहून गेला आणि तू म्हणतेस तुला काहीच माहित नाही. प्लीज, आय एम ऑलरेडी व्हेरी कन्फ्युज्ड. एका चेहऱ्याची दोन माणसं कसं शक्य आहे? तुला पटतंय? न पटून सांगू कोणाला? मागे फिरायचं का? नो, त्याची काही गरज नाहीये. मला सांग त्या रात्री काय घडलं. मला आठवत नाहीये. व्हॉट डू यू मीन? तुला व्हॉट डू यू मीन नाही आठवत? मला खरंच आठवत नाहीये. ऑल राईट, ऑल राईट. नेहा, यू नो आय लव्ह यू. मला तुझी काळजी वाटते. प्लीज, मला एकटं सोडून जाऊ नकोस. डोंट. कोणीतरी बघत असेल. हा जोसेफ कसा वाटतो? त्याची नजर चांगली नाहीये. पण तो कोण आहे? परत तेच, तुमच्या दोघांची इमोशनल अटॅचमेंट हाच सगळ्यात मोठा वीक पॉइंट ठरला. यावेळी नेहाने आपला चेहरा बदलला होता, पण तिचा आत्मा, तिचे इमोशन्स ती नाही बदलू शकले. समीर श्रॉफ त्याचा नंबर 1 असणं, तो पैसा, ती पोझिशन, हा एक फार्स होता, सापळा होता. गेले वर्षभर हा सापळा रचून आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. गुन्हेगाराला आत्मा नसतो असं म्हणतात, पण तुम्ही आत्मा आणि तत्व घेऊन हा खेळ खेळणार. Your game is over. You are under arrest.
हाय जोजी. हाय. सॉरी जोजी, आम्ही तुझा पैसा, तुझे कॉन्टॅक्ट्स वापरले, बट इट वॉज अवर डिपार्टमेंट्स प्लॅन. ॲक्च्युली तुझे आभारच मानायला पाहिजेत. खूप महत्त्वाचे क्रिमिनल्स पकडण्यात आमच्या डिपार्टमेंटला तुझी खूप मदत झाली आहे जोजी, आणि जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळेल तुला. माझ्याकडे पैसा भरपूर आहे. द क्वेश्चन इज, यू चीटेड मी. हे पार्टनर, नो हार्ड फीलिंग्स. मी माफी मागितली ना तुझी. अँड बाय द वे, शी इज माय फियांसे मानसी. इफ लक परमिट्स आपण परत भेटू ना. ऑल द बेस्ट, सी यू, टेक केअर, कम. सी यू जोजी. सी यू सून पार्टनर. इंस्पेक्टर शशांक अभ्यंकर, इंस्पेक्टर मानसी देशमुख, सब इन्स्पेक्टर महेंद्र शिरोळ, कॉन्स्टेबल जयश्री पाटील आणि कॉन्स्टेबल सविता भोसले. मुंबई पोलीस दलाच्या ह्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन गुन्हेगारांचा डाव उधळून लावला. कोण म्हणतं वर्दी झोपली होती, कोण म्हणतं वर्दी निष्क्रिय होती, वर्दी सतर्क होती. गुन्हेगारांचा बीमोड करायला ती तत्पर होती. Hello, 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 hello